नमस्कार दर्शको, मी आभा शिंदे, आपण बघत आहात माझ्यासोबत जेएससी सिटी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आमच्या दर्शकांसाठी. त्या भेटीला आम्ही असं व्यक्तिमत्व घेऊन आलेलो आहोत की मराठी साहित्यामध्ये ते एक महामेरू म्हणून ओळखले जातात. मराठवाड्याच्या मातीत जन्मलेलं हे व्यक्तिमत्व मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी सुद्धा अभिमान आहे. 2014 मध्ये सासवड इथे झालेल्या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. खरं म्हणजे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं म्हटण्यापेक्षा ते अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे त्या अध्यक्षपदाचाच मान वाढला असं हे व्यक्तिमत्व. कवी प्रभू शिंदे यांच्याशी आपण आज बातचीत करणार होतो आणि बातचीत काय हो, खरं म्हणजे अगदी मनमोकळ्या गप्पा मारायच्या. आणि फमू सरांच्या तशा तर भरपूर मुलाखती आलेल्या, त्यांचं काव्य सगळ्यांना माहिती, परंतु काही अनटोल्ड स्टोरीज किंवा स्टोरी बिहाइंड कर्टन याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या दर्शकांना सुद्धा ह्या ही मुलाखतीमध्ये मजा येईल आणि काही पैलू आपल्याला जाणून घ्यायचे. फमू सर, मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो माझ्या जेएनसी सिटी न्यूज मध्ये. नमस्कार. आणि आपण एक असं म्हटलं आहे की खरं म्हणजे फमू सरांची ओळख दूरपर्यंत, ज्यांनी प्रत्यक्ष फमूंना कधी भेटले नाही पण फमूंच्या त्यांनी कविता वाचलेल्या आहेत, ऐकण्यात आलेल्या आहेत, अशांपर्यंत बऱ्याच रिमोट आपण ज्याला म्हणून की रिमोट श्रोता, त्यांच्यापर्यंत फमू एक वात्रटिकाकार किंवा चावटिकाकार याच माध्यमातून पोहोचलेले आहे. परंतु फमूंचा दुसराही अंग आहे साहित्याचं, त्याचे अनेक पैलू आहे. हे जेव्हा तुमच्या कवितांमधनं ज्यांच्यापर्यंत त्या कविता पोहोचल्या, मग ती आई कविता असेल किंवा अशा अनेक कविता असतील की त्यातनं ते लोकांना कळालेलं आहे. सांगायचं की सर, तुम्ही कवी म्हणून कधी जन्माला आला? खर तर मला काव्य लेखनाचा जो ध्यास आहे हा मी शाळेत होतो तेव्हापासूनचा आहे आणि याची मुख्य प्रेरणा माझी आईच आहे की लेकरांना काहीतरी शिकलं पाहिजे, ही मग पुढे काय करायचं तो करेल, आणि वडिलांचा मुख्य पाठिंबा. त्याच्यामुळं घरातलं मीच शिकलेलो होतो पहिला, नंतर मुलं शिकली, भाऊ शिकले. परंतु ही आईची जी धारणा होती ही फार वेगळ्या प्रकारची होती की लेकरू आपलं मोठं झालं पाहिजे. आता मोठं झालं पाहिजे म्हणजे नक्की काय झालं पाहिजे हे काही त्यांना माहिती नव्हतं, परंतु मी काय लिहितो हेही त्यांना तसं खोलापर्यंत माहिती नव्हतं. परंतु आपलं लेकरू काहीतरी लिहितं आणि ते सगळीकडं जगात जात, जगाला माहिती झालं, ह्याचा त्यांना फार आनंद असायचा. पण आईवरची कविता मी लिहिली, त्यामध्ये आईनं जे दिलं ते तर आहेच, परंतु जगाच्या दृष्टीनं सगळ्यांच्याच आईनं सगळ्यांनाच ते दिलेलं आहे ते त्यात आलं पाहिजे असंही मला वाटत होतं. आणि त्या दृष्टीनं मग मी आई संबंधीची कृतज्ञतेचीही भावना आणि सर्वदूर आई संबंधीचं जे आकर्षण आहे त्याचीही भावना, मायेचीही भावना त्यामध्ये चित्रित करण्याचा मी प्रयत्न. घरातल्या घरात गज बजलेलं गाव असत. की आई हा एक शब्द माझ्या एका मित्रानं सांगितलं की आई हा शब्द फार तुला मुलाचा आहे. आ आणि ई असे दोन अक्षर आहेत की एक आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं एकत्रित जिथं आपल्याला दर्शन घडतं ती फक्त आईच असते. आणि शेवटी मातीचं आणि मातेचं जे ऋण असतं हे
हे तुमच्या तारुण्यालाही आणि मातीच्या भाषेत हंगामालाही त्याच्यातून मुक्त होता येत नाही आणि म्हणून आईनं दिलेल्या संस्काराचं जे ऋण आहे ते जन्मभर खांद्यावर घेऊन आपण जगावं आणि त्या जगण्यातच खरं जीवनाचा इत्यर्थ आहे. मला सांगा सर, ह्याचं झालं तुमचं शालेय जीवनाचा प्रवास सुरू झाला आणि तुमच्यातला तो कवी जन्माला, यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तुम्ही परभणीला आलात, त्यावेळी नेमकी तुमची परिस्थिती काय होती, म्हणजे आर्थिक परिस्थिती, मानसिक आणि त्या ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागलो होता, त्यावेळी तुमच्यातलं हे कवी मन कुठेतरी कोमेंटच्या परिस्थितीत होतं किंवा एकंदर एन्व्हायरमेंट काय होतं? नाही, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली माणसाची तरी सुद्धा कवीच मन हे असं उभारतच असत, ते काही कोमेजत नाही कवीचं मन, परंतु प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा वाट काढण्यासाठी पुष्कळ तुमच्यासारखे मित्र मदतीला धावतात. तसं मी परभणीला होतो तेव्हा आमचे मित्र गणेशराव दुधगावकर यांनी मला एम ए पर्यंत शिकवलं, त्यांचे मोठे बंधू लिंबाजीराव दुधगावकर यांनी सुद्धा काय जे लागेल ते तुला मिळेल, काही कमी पडणार नाही, फक्त अभ्यास करायचा, आणि त्यांना मोठा अभिमान वाटायचा कारण प्रत्येक वर्गात मी पहिला असायचो आणि मी एम ए पास झालो तेव्हा सुद्धा विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्वप्रथम, ज्याला इंग्रजीमध्ये डोमिनियन फास्ट वगैरे असे पूर्वी म्हणायचे तसा होतो. तर त्यांना इतका आनंद झाला की लिंबाजीराव दुधगावकरांना सुद्धा तेव्हा माझा हा मला सगळ्यात छोटा भाऊ म्हणायचे ते, की ह्या छोट्या भावानं आमचं सगळ्यांचं नाव काढलं असं त्यांना अभिमान वाटायचं. आणि त्याकडे आपण येणार आहोत सर, आता की फगूंचं नाव किती मोठं झालं किंवा खरं म्हणजे दर्शको ह्या चुकीची आपण शब्द प्रयोग करतो असं मला वाटतं की फगूंचं खूप नाव मोठं झालं, नव्हे फगूनमुळे महाराष्ट्राचं मराठवाड्याचं नाव मोठं झालं हे म्हणणं संयुक्त ठरेल. सर आपण आता इकडे येऊ की मग आता इतक्या आई कविते एका कवितेचा आपण फक्त संदर्भ घेतला आणि इतक्या गांभीर्यानं तुम्ही त्या वर्षावर त्याची मांडणी केली त्यातनं तुमच्या संवेदना लक्षात आल्या, तुमचं मन किंवा कवी मन तुमचं त्या संदर्भामध्ये किती संवेदनशील हे दिसून आलं, मग हे असताना ह्या वात्रटी का तुम्हाला इकडे काय? माझ्याकडं ती एक वृत्ती होतीच आधीपासून, म्हणजे थोडं एखाद्या विषयाकडं गमतीनं पाहायचं, जरा वेगळं पाहायचं, म्हणजे मुद्दा म्हणून मी वात्रटीका किंवा चवाटीका लिहिली असं नाही, परंतु ती एक विनोदाचा अंग असलेली वृत्ती माझ्यात होतीच बोलण्यात चालण्यात, मग त्याला थोडं वाङ्मयीन रूप देता येईल का असं मी पाहिलं. आणि मग त्या काळामध्ये मनोहर साप्ताहिक होत, तिकडे आपण येणार होतो. त्यापूर्वी मी दुसरं संदर्भात बोलणार आहे की कवी मनाला फक्त कवी मन असून चालत नाही, शब्द साठा असून चालत नाही, या सोबवताली जे काही संदर्भ येतात त्या संदर्भाकडे डोळसपणे बघण्याचं ती वृत्ती असायला लागते. आणि सरांच्या ते एका वात्रटिकेमधून मला ते लक्षात येते की त्यावेळी नेमकं ते मिल्क कुकरचा जमाना आला आणि ते मिल्क कुकर शिट्टी वाजवायचं, तर तुमची ती वात्रटिका मला आठवते की स्वयंपाकात ती पदरपुणी सारायचा चावट मिल्क कुकर ही हळूच शिट्टी मारायचा अशी ती वात्रटिका होती. मग आता या वात्रटिका हा तर वाङ्मय प्रकार त्यावेळेस काव्य प्रकारामध्ये होतात, म्हणजे साहित्यामध्ये होतात, चावटिका ह्या प्रकाराला तुम्ही जाणून? नाही, चावटिका मी यासाठी नाव दिलं की एक गमतीनं आनंदानं सुद्धा माणसं जरा चावटपणानं बोलतात, परंतु तो तसा चावटपणा नसतो, जरा त्यांच्या खुबीनं ते त्यांच्या शब्दात मांडायचा ते प्रयत्न करतात. ह्या तुमच्या चावटिकांना आता आपण बोलूया की मनोहर मासिकामध्ये खूप साप्ताहिक मनोहर मध्ये त्या शेवटच्या पानावर त्या येत असत आणि त्याला चावट मोठा वाचक मोठा मोठा वाचक म्हणजे वयोवृद्धापासून ते तरुणांच्या पर्यंत तरुण आवडीनं सांगायचे आणि वयोवृद्ध जरा लपून सांगायचे, पण ते सगळ्यांनाच आवडायचं कारण तो एक चैतन्याचा भाग असतो. माणूस कितीही वृद्ध झाला तरी सुद्धा त्याचं जे मनातलं तारुण्य असतं ते टिकूनच असतं, त्याच्यामुळे त्यांनाही ते आवडायचं आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीनं मी लिहित असे.
जरा वेगळी रूपक असायची, वेगळी रचना असायची, पण शेवटी ती मनाचीच अभिव्यक्ती होती. बरं, जसे तुमच्या त्या मनोर म्हणल्या चावटीला लागल्या त्याचप्रमाणे तुमचं कलगी तुला हे सदर खूप गाजलं. हो, कलगी तुला जो यायचा की ते प्रश्न उत्तर असायचे. मला सांगा की त्यावेळेस मला सुद्धा आठवत आहे की पत्रांची तुमच्याकडे ढीकच्या ढीक आणि काही त्यामधनं मग क्वेश्चन सिलेक्ट करायला लागले. मग एवढे ढीक येत होते आमच्या समोर तर छापून मोजके प्रश्न आहेत. त्यामध्ये त्या वाचकांची काही चौकस बुद्धी कधी दिसत तिरकस प्रश्न जे प्रश्न विचारणारे फार बारकाईनं आणि चौकस बुद्धीनं डोकं खाजून प्रश्न काढायचे. पण असा कधी एखादा प्रश्न आला की तुम्हाला विचार करायला लागला की मग याचं आता काय उत्तर द्यावं? अहो, मला कसं की काहीतरी विनोदी उत्तर येईल या अपेक्षेनं ते प्रश्न विचारले. बरोबर. आणि मग कधी कधी त्यांच्या प्रश्ना ला कलाटणी देणार सुद्धा मी उत्तर देत असत. मला एकदा प्रश्न विचारला, उदाहरण म्हणून सांगायला त्यांना वाटलं आता उत्तर काहीतरी वेगळं येईल, पण मी वेगळंच उत्तर देईल. त्यानं प्रश्न असा विचारला की कालच्या स्त्रीचा पदर डोक्यावर होता, आजच्या स्त्रीचा पदर खांद्यावर आला, तर उद्याच्या स्त्रीचा पदर कुठं जाणार? तर त्याला वाटलं काहीतरी गमतीचं उत्तर आता येणार, पण मी त्याला एकदम कलाटणी दिली की स्त्रीचा पदर कुठून कुठेही गेला तरी पुरुषाला अंतिमत पदरात घेणारी स्त्रीच असते. क्या बात आहे. आणि मग ते इतके खुशही झाले. अशाच पद्धतीनं सर मला आठवतं की त्या खरं म्हणजे त्या कलगी तुरामध्ये तुमची उत्तरं अशी विनोदाच्या अंगानच असायची. हो, परंतु जसं तुम्ही सांगितलं की काही उत्तरं खरंच बाबीक असायची. मला आठवतं की एक प्रश्न आला होता की जर वडिलांना आपण पालक म्हणतो तर मग आईला शेपू म्हणायचं का? त्याला दिलेलं उत्तर तुमचं खरंच मार्मिक उत्तर. पण मला हे जाणून घ्यायचं जेव्हा तो प्रश्न तुमच्या समोर आला त्यावेळेस नेमकी तुमची काय प्रतिक्रिया होती मनातल्या मनात प्रश्न समोर आला काय होती? त्यांनी ते त्यांना म्हटलं काहीतरी उत्तर की आपण जसं वडिलांना पालक म्हणतो ते असतं ना, वडील किंवा पालक यांचे नाव त्याच्यावरून त्यानं काढलं की आपण वडिलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणतो? शेपू पालक, शेपू पालक. तुम्ही मग विचार केला की इकडे डोक्यात थोडा प्रकाश पडला पाहिजे आणि त्यावरून मग मी उत्तर दिलं की जी मुलं आपल्याच जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात त्या मुलांचा कढी पत्ता व्हायला वेळ लागत नाही, बाजूला काढून ठेवता. अशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आवडलं असेल तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार.